राहुरी तालुक्यातील देवळाली व चिंचोली येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून 4 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रशांत सदाशिव लोखंडे तसेच उत्तरनगर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते चिंचोली व देवळाली येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवळाली ते दवणगाव ग्रामपंचायत 23 मध्ये सुधारणा करणे तसेच चिंचोली फाटा ते देवळाली रस्ता दुरुस्ती मजबुतीकरण डांबरीकरण करणे याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिंचोली देवळाली येथील ग्रामस्थांनी ग्रामविकास निधीची तरतूद केल्याबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. याप्रसंगी सरपंच बंटी लाटे, उपसरपंच शरद आरगडे, दत्तात्रय नलगे, अशोक गागरे, बाळासाहेब आगे, संजय शेठ पारखे, बाळासाहेब पारखे, रायभान मलगे, संजय भोसले, वामन भोसले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहुरी. माननीय लोखंडे साहेबांचे चिरंजीव प्रशांत दादा लोखंडे आपल्या तालुक्याचे तालुकाप्रमुख सुनील गावकराने, सरपंच, उपसरपंच, व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर बरोबर आहे. सगळ्यांना उशीर झाला आहे, कार्यक्रम 2 तास उशीर आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर आपण या जे 6 गाव आहे, 6 गावाच्या विकासासाठी खासदार साहेबांनी मनापासून प्रयत्न केले, आपण मागणी केली, त्याला साहेबांनी प्रतिसाद दिला आणि आपणही त्याचा पाठपुरावा केला. सत्यजित पाटलाचं तिन्ही ठिकाणी म्हणणं ऐकलं, त्यांनी सांगितलं की गावात जेव्हा आपण विकास काम करतो तर आम्ही उद्घाटन करून निघून जाऊ. खासदार साहेब जरी असते तर खासदार साहेब सुद्धा एकदा उद्घाटन केलं की निघून जातील. परंतु त्या गावाचं काम आहे, तर त्या गावातल्या येणाऱ्या आडी अडचणी सोडून आणि प्रामुख्याने रस्त्याच्या दर्जाबाबत आपण स्वतः जागरूक राहणे, आपण स्वतः ते काम गरजेचं कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. या आता मी ते राऊत सरांच्या तिथे थांबलो होतो. राऊत सर म्हटले की मी माझ्या दारात साहेबांना रस्ता मागितला, मी दारात अजून होतो आणि त्यांना म्हटलं की साहेब आम्हाला रस्ता द्या आणि 2 मिनिटात त्यांनी रस्ते दिले. खासदार सदाशिव लोखंडे साहेब गेली 10 वर्ष आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि अतिशय सकारात्मक माणूस आहे. तुम्ही बघितलं असेल की त्यांना ताम झाम, आपल्याकडे साखर सम्राटांचं वर्चस्व आहे, त्यांच्याकडे मोठी टीम असते, प्रसिद्धी विभाग असतो, अनेक वेगवेगळे साधन सामग्री असतं, पण हे एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आणि सरळ मार्गी माणूस आहे. त्यांना ते कधीही राजकारणामध्ये भेदा देत नाही. ते हा या गटा जातो, त्या गटा जातो, त्या पक्षाचा तो कोणी कोणत्याही पक्षाचा असतो, ते कधी तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाल तर ते कधी आरून पाडून सुद्धा चौकशी करणार नाही की हा माणूस आलेल्या कोणत्या गटाचा आहे, हा सरपंच हा कोणत्या गटाचा आहे, हा उपसरपंच आला कोणत्या गटाचा आहे. सरळ माणूस आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून आपल्यासारख्या कुटुंबातून आलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांना गोरगरीबाची जाण आहे, त्यांना फोटोची आवड नाही, प्रसिद्धी हव्यास नाही, कोणी माझे गोड लावा त्याचं हव्यास नाही, त्यांना कोणी साहेब साहेब करावं, मागे मागे फिरावं याचाही हव्यास नाही. ते अतिशय आपल्या इथं आले, तुम्ही एखाद्या घरी बोलवलं तर ते आपल्या त्या घरातला सदस्य म्हणून त्या कुटुंबात जातात आणि प्रत्येक माणसाला आपला माणूस वाटतो. हे खरोखर आपला माणूस आहे, अतिशय प्रामाणिक, सच्चा आणि कुठलाही भेदभेद न करणारा माणूस आहे. आणि येणाऱ्या आता लोकसभेची निवडणूक लागते, आचारसंहिता लागते, आपण त्या पूर्वी उद्घाटन करतो, त्यांचं तर उद्घाटनाला सुद्धा भाऊ विरोध होता. त्यांचं म्हणणं असं होतं की उद्घाटन सुद्धा त्याच गावातल्या लोकांनी एकूण पेटी केली पाहिजे. आता सतीश जाधव आम्ही दवणगाव उद्घाटन केलं तर 3 उद्घाटन झाले. त्यांचं म्हणणे गावात गट तत्व आणि गटतंत्र करून राजकारण करू नका, तर एकत्र होऊन सगळ्यांनी त्या गावाचा विकास करावा, सगळे गटतंत्र एकत्र व्हावे. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, लोकांनी साहेबांना आणखी साहेबांच्या कृपेने पुढची टर्म मिळणारच आहे. त्या टर्ममध्ये तुमच्या गावाचे, तुमच्या 5 गावचे जाधव साहेब, तुमच्या 5 गावचे जे काही प्रश्न असेल, मी लवकर झोपू उशीर आवटो काही येऊ, परंतु तुमचं काम निश्चित झालेलं असेल. मी झोपायचो कारण यांच्याकडे काही काळ जाऊ नये, शिवसेनेची शिवसेना झोपटायला घेतली, त्याच्यामुळे मी जागा राहिले ठरवले आणि मी ती नाती शिवसेना संपवली. मी त्यामुळे ठरवलं जेव्हा मी शिवाय विचारा शिवाय सहाला कुठून बसतो. आता मी ही आपल्याकडे तो 3 उद्घाटन आहे, आता मी शिर्डीला 2 कामं करून आलो. आता मी प्रशांत दादा साहेब आपल्या कामात जायचं, त्यानंतर संगमनेर झोपायचं नाही, तुमच्याकडे जबाबदारी तेव्हा शिक्षणात झोपली, आता मी उठून उभी गेलेली, त्याच्यामुळे माझ्या जबाबदारी लिफ्ट करायची. आता तुम्हाला सुद्धा या जागरूक शिक्षणाबरोबर राहावं लागेल. आता जे झालं मागचे गेले जाऊ दे, आता तुम्ही मला सांगितलं जनाके पाटला, जनाके पाटला सोबतही राहा, परंतु आमच्या बरोबर राहा, भविष्य काळ उजळ आहे, तिकडे राहून आता काही होणार नाही. तिकडची परिस्थिती नादन झाली आहे, तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आम्ही सगळे बरोबर आहोत, तर आपण एक राहिलं पाहिजे अशी विनंती करतो. आपल्या जे उद्घाटन झाले या सर्व कामांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळे उपस्थित राहिल्याबद्दल, चिंचोली या 5 गावाची मतदार आभार मानतो.
आणि कार्यक्रम संपला असेल डिक्लेअर करू का दादा? अध्यक्ष जेव्हा त्यांनी कार्यक्रम संपला असेल लोखंडे तिसऱ्या ट्रिपला परत ज्यावेळेस खासदार होतील त्यावेळेस ह्या रस्त्याचं लोकार्पण करू अशी मी आपल्या पाच गावाच्या वतीने गावी देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.